नमस्कार, अंजनीस फूड स्टफ मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांचा आवडता श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात आपण बरेचसे सण साजरे करू, म्हणूनच या महिन्याची सुरुवात गोडाधोडाने व्हायलाच हवी. आणि म्हणूनच आजची आपली रेसिपी आहे शेवयांची खीर. चला तर मग सुरुवात करूयात. इथे एका भांड्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप गरम करायला घेऊया. यात आपल्याला आता शेवया तळून घ्यायच्या आहेत. आता ह्या 1 कप शेवया घेतलेल्या आहेत. ह्या मी बिना भाजलेल्या, म्हणजे रोस्टेड नाही आहेत ह्या शेवया, तशा घेतलेल्या आहेत. रोस्टेड घेतल्यात शेवया तरीही चालतील, मग त्या अगदी 1-2 मिनिटच भाजायला लागतात. आणि ह्या छान अगदी भाजून घ्यायच्या. आता तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटातच शेवयांचा कलर चेंज होत आलेला आहे, छान बदामीसर कलर आलेला आहे. आता या वेळेतच आपल्याला ड्रायफ्रुट्स ही ह्याच्यात भाजून घ्यायचे आहे. इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स ही असे तुपात भाजले शेवे बरोबर की त्याची छान खिरीमध्ये चव येते. आता आपली शेव आणि ड्रायफ्रुट्स दोन्ही अगदी छान भाजून झालेले आहेत, अगदी छान सुगंधही येतो आहे. आता यात आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे साई सकट दूध आहे, म्हशीचं दूध आहे, त्यामुळे छान अगदी साय धरलेली आहे. आणि आपल्याला साई सकटच वापरायचं आहे. साई सकट दूध वापरलं खिरीला की खीर अगदी छान क्रीमी होते. दूध घातल्यानंतर व्यवस्थित अगदी मिक्स करून घेऊया. आता हे दूध आपल्याला उकळत ठेवायचं आहे. दुधाला अगदी घट्टसरपणा यायला हवा. तर इथे गॅस आपण मिडियम फ्लेमवरतीच ठेवलेला आहे, एकदम हाय फ्लेमवर नाही ठेवायचा गॅस. मिडियम फ्लेमवरती शेवया चांगल्या शिजत राहतील दुधामध्ये. आता 3-4 मिनिटानंतर पाहिलं तर शेवया थोड्याफार शिजत आलेल्या आहेत. आता ह्यावेळेस आपण साखर घालून घ्यायची आहे. तर इथे मी 1/2 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्ती साखरेचं प्रमाण आपण करू शकतो. जितकं आपल्याला गोड हवं त्याप्रमाणे साखर घालायची आहे. एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया. ही खीर अशीच आपल्याला 5-7 मिनिटांसाठी अजून उकळत ठेवायची आहे. त्या शेवया शिजत राहतील दुधामध्ये आणि दुधालाही घट्टसरपणा येईल, त्यामुळे खीर अगदी छान घट्ट क्रीमी अशी होईल. साखर समजा अगदी शेवटी घातली तर मग साखर विरघळून पुन्हा ते खीर पातळ होते. त्यापेक्षा दूध घातल्यानंतर 5-1 मिनिटातच साखर घातली तर ते दुधाबरोबर उकळत उकळत छान घट्टसरपणा येतो खिरीला. आता साखर घातल्यानंतर 5-7 मिनिटानंतरच आपण पाहाल तर शेवया चांगल्या शिजून आलेल्या आहेत. व्यवस्थित अगदी मस्त घट्टसर झालेली आहे खीर. हे पहा कशी अगदी क्रीमी घट्ट अशी झालेली आहे. आता इथे आपण वेलची पूड घालून घेऊयात. ही 1 टीस्पून मी वेलची पूड घालते. ह्यात वेलची आणि जायफळ पूड मिक्स आहे. वेलची पूड सर्वात शेवटी घालावी जेणेकरून त्याचा वास उडून जात नाही. व्यवस्थित अगदी मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे ही आपली मस्त शेवयांची क्रीमी अगदी खीर तयार आहे. अशी ही मस्त सुमधूर घट्ट दाटसर क्रीमी अशी शेवयांच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट करा. आणि आपले चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह. धन्यवाद.